छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि ज्यांना ज्यांना धर्मवीराचा पुळका येतो त्यांना आमचं ओपन चॅलेंज आहे की जर तुमच्याकडे खरा इतिहास असेल, तुम्हाला खरा इतिहास समजून घ्यायचा असेल आणि तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर होऊन जाऊ द्या एकदा चर्चा। संभाजी ब्रिगेड चर्चेला तयार आहे। खऱ्या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा इतिहास जनतेसमोर आला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये जाहीर चर्चेला संभाजी ब्रिगेड तयार आहे। आहे का भाजपमध्ये, भाजपच्या चेल्याचा पट्ट्यांमध्ये किंवा कुठल्या तथाकथित मनवादी साहित्यिकामध्ये? तुम्ही पुरावा द्या, नाहीतर आम्ही पुरावा देतो। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते। अरे भाजपला तर एवढा बावचळ येत नाही लोक, फक्त माननीय अजितदादा पवारसाहेब सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज एवढं वक्तव्य केलं तर ह्या मनवाद्यांना बुडबुडे यायला लागले। अहो छत्रपती संभाजी महाराजांना पाठ्यपुस्तकातून एकेरी उल्लेख झाला, प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये किंवा बऱ्याच कथा कादंबऱ्या लेखकांनी संभाजीराजांना बदनाम केलं, संभाजीराजांना बदपहिली ठरवलं, संभाजीराजांना दारुड्यात ठरवून स्वराज्यात काहीच कामाचे नाही असं यांच्याच सावरकर आणि गोळवळकर इतर लोकांनी ठरवलं। अरे मग तुम्हाला छत्रपतींची बदनामी करताना वाचाळवीरांना तुम्हाला आवरता आलं नाही आणि सगळं भाजपच्या विरोधी वातावरण महाराष्ट्रात आणि देशात गेल्यानंतर यांना फक्त धर्मवीराचा पुळका येतोय हे ठरवून बंद पडलेलं भाजपचं दुकान ऍक्टिवेट करण्यासाठी ह्यांचा पोट सुलुटलाय। देवेंद्र फडणवीस साहेब छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरांना पकडून कुणी दिलं? कोणत्या अनाजी पंतांच्या अवलादी होत्या? छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते। बुधभूषण, नखशिक, नायिका भेद आणि सात शतक हे चार ग्रंथ लिहिले। ते साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज 350 वर्षात सांगितले का कुठल्या लेखकांनी, साहित्यिकांनी किंवा कथा कादंबऱ्या नाटकातून? उलट फडणवीस साहेब तुमच्याच आरएसएसची सुपारी घेऊन का असेना राम गणेश गडकरी आणि इतरांनी छत्रपती संभाजीराजांना बदनाम करण्याचं काम केलं आणि कोणतरी भुरटे उठतात आणि धर्मवीर म्हणतात ही वैचारिक दिवाळखोरी दुकानदारी। तुम्ही जर समर्थन करणार असाल तर मग तुम्ही तुमच्या वाचाळवीरांची त्याच वेळेस नसबंदी का केली नाही जे वैचारिक दिवाळखोरी करत होते? तुमचं हे सगळं ठरवून चाललेलं असेल पण बदनामी आमच्या महापुरुषांची होते। छत्रपती संभाजी महाराजांना त्याही काळात छळलं, जिवंतपणे सुद्धा मनुस्मृतीप्रमाणे औरंगजेबाला कुणी मदत केली? ते जर संभाजी महाराज हिंदू होते तुमच्या भाषेमध्ये तर मग संभाजी महाराजांना हलहल करून मारणारे, पकडून देणारे कोणते जानवरधारी होते हे वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यावेळेस सुद्धा संभाजी राजे हयात होते तरीही तुम्ही लोकांनी छळलं आणि आज संभाजी महाराज 350 वर्षानंतर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खरे संभाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचले, आजही तुम्ही छळ लावलाय संभाजी राजांचा बदनामी करून, चुकीचा इतिहास सांगून हे पाप कुठं फेडाल म्हणून तुमच्या दम असेल तर होऊन जाऊ द्या चर्चा। संभाजी ब्रिगेड चर्चेला तयार आहे, पण जर तुम्ही खोटे ठरले, खोटे पडले तर ज्यांनी ज्यांनी पाठ्यपुस्तकात एकेरी संभाजी महाराजांचं चरित्र सांगितलं, शिवाजी महाराज एकेरी सांगितले हे तात्काळ बंद झालं पाहिजे। अरे तुम्हाला जयंती साजरी करायला तुम्हाला आनंद होत नाही, तुम्ही स्मृतिदिन पुण्यतिथी म्हणून अत्यंत आनंद उत्सव साजरे करतात, हा मनुवादी सांस्कृतिक दहशतवाद कळायला आम्हाला वेळ लागला, आम्हाला एवढं समजत नाही। आमचा राजा संपवला तो मृत्युंजय आमोशा संभाजी महाराजांच्या स्मृती दिनाला तुम्ही तिथी न कशी काय साजरी करता? बरंच काय बोलण्यासारखं आहे, पण तुमचं दुकान, तुमचे विचार, तुमची वैचारिक संस्कृती घाणेरडी आहे, ते दुकान बंद पाडण्यासाठी आता खरे शिवप्रेमी शंभूप्रेमी समोर येत आहेत। दम असेल तर चर्चा करा।